आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे आता गणेश मंडळच भरणार आहेत. सार्वजनिक गणपती उत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी ही माहिती दिली. लाडक्या बाप्पाच्या मार्गातील विघ्न गणेश मंडळांनीच दूर करावं असा निर्णय घेण्यात आल्याचं दहीबावकर यांनी सांगितलं. महापालिका खड्डे भरेल याची वाट न पाहता अपघात टाळण्यासाठी गणेश मंडळच गणेश मार्गातील खड्डे भरणार आहेत. नरेश दहीबावकर यांच्याशी बातचीत केली आमचे न्यूज एडिटर तुषार शेटे यांनी. गणपती जसजसा जवळ येतो तसतसं विसर्जनापूर्वी खड्डे भरले जातील असं उत्तर दिलं जातं. मुंबई महापालिकेच्या याच तुगलकी कारभारावरती आपण बातचीत करणार आहोत ॲडव्होकेट नरेश दहीबावकर यांच्याशी, जे सार्वजनिक बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. दहीबावकर सर, मुळातच दरवर्षीच हे झालेलं आहे, गणपती आणताना किती त्रास होतो आणि अशा वेळेला मुंबई महापालिकेकडनं आपण काय अपेक्षा करतात? हे बघा, 2010 पासून हा खड्डा आणि गणपती विषय एक समीकरण झालेलं आहे. ऐन गणपतीच्या आसपास खड्डे असणार आणि तिकडे समन्वय समिती त्यांना रिक्वेस्ट करणार की खड्डे बुजवा. आता तर आम्ही 2-3 वर्ष आम्ही असंच ठरवलेलं आहे मंडळाने की जिथे खड्डे असेल, ज्या तिकून आगमन आणि विसर्जन होणार असेल, तिथे त्या मंडळाने ते खड्डे बघून आपल्याकडे एक स्टील प्लेट आणावी, गोणी आणावी आणि त्या तिथून ती त्या खड्ड्यात ठेवावी आणि तिथून आपण ट्रॉली आणावी. आता ह्या पुढे आम्ही BMCवर अवलंबून राहणार नाही. आम्ही स्वतः आगमन आणि विसर्जनाचं खड्ड्याच्या बाबतीत दुर्लक्ष करून आम्ही व्यवस्थित विसर्जन करू अशी मी तुम्हाला आशा देतो. खड्डे भरण्यासाठी आता गणपती मंडळं ही महापालिकेवरती अवलंबून राहणार नसतील, ते स्वतःच त्यांचे खड्डे भरणार असतील, तरीही त्याला महापालिका परवानगी देते का? हे बघा, गेल्या वर्षी माननीय धर्मदाय आयुक्तांनी जी काही गणपती मंडळांची बैठक घेतली होती त्या बैठकीत सांगितलं होतं की तुमच्याकडे हा पैसा जमा होतो, त्यातून तुम्ही स्वेच्छेने असे खड्डे बिड्ड्याचे विषय आहेत त्याबाबत पुढाकार घेऊन खड्डे बुजवा. आणि आता मी काल ऐकलं की आयुक्त साहेबांनी त्याला आक्षेप घेतलेला आहे की मंडळ किंवा वैयक्तिक व्यक्ती किंवा एखाद्या संस्था ते खड्डे बुजवू शकत नाही आम्हाला आमच्या निदर्शनात आणल्याबद्दल. तर अशा परिस्थितीत आम्ही संभ्रमात आलेलो आहे की आता काय करावं. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की गणपतीची विसर्जन मिरवणूक किंवा आगमन मिरवणूक ही व्यवस्थित पार पडेल, फक्त उशीर होईल. उशीर झाला तर तुम्ही समजायचं की खड्ड्यामुळे झालं का अन्य कारणामुळे. कॅमेरा पर्सन अनिल सोबत तुषार शेटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.